मोदी सरकारचा 10वा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सलग 6वा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर झाला. 3 महिन्यात देशात लोकसभा निवडणुका होणार असून त्याआधीच हा अंतरिम अर्थसंकल्प ठरलाय. देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 6व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थातच निवडणुका नजरेसमोर ठेवूनच बरोबर 11 वाजता निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आणि 56व्या मिनिटात तो संपवला. या अर्थसंकल्पातून लक्षवेधी काहीही घोषणा झाल्या नसल्या तरी गेल्या 10 वर्षातल्या मोदी सरकारच्या कार्यकाळातल्या कारभाराचा पाढा त्यांनी वाचून दाखवला. गरीब महिलाये युवा अँड अन्नदाता देअर नीड्स देअर ॲस्पिरेशन्स अँड देअर वेलफेअर आर आर हायेस्ट प्रायोरिटी. अर्थसंकल्पातून काय मिळालं शेतकऱ्यांसाठी? काय 11.8 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना कृषी कर्जाचं वाटप झालंय. कृषी क्षेत्रात PPP मॉडेल्स आणणार. नॅनो युरियानंतर नॅनो DAP खत वापरावर भर. अर्थसंकल्पातून करदात्यांना काय मिळालं? आयकर करदात्यांना कोणताही दिलासा नाही. टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही. नव्या कर रचनेत 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त. रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4% वाढली. करपात्र उत्पन्नात 3% वाढ. अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळालं? लखपती दीदी योजनेअंतर्गत देशात 1 कोटी लखपती दीदी. 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचं सरकारचं उद्दिष्ट. 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना सर्वाइकल कॅन्सरची लस दिली जाणार. 30 कोटी महिला मुद्रा योजनेच्या लाभार्थी. महिलांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध. अंगणवाडी सेविकांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? आशा वर्कर अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार. या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सोय होणार. अर्थसंकल्पातून तरुणांसाठी काय मिळालं? स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी युवकांना प्रशिक्षण. 3000 नवे ITI खुले केले. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण मिळालं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला मोठं यश. अर्थसंकल्पातून ग्रामीण भागासाठी काय मिळालं? पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या 5 वर्षात ग्रामीण भागात 2 कोटी घरं बांधणार. 300 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा. अर्थसंकल्पातून रेल्वे प्रवाशांना काय मिळालं? देशात 3 रेल्वे कॉरिडॉरचा विकास केला जातोय. प्रवासी गाड्यांचा वेग आणि सुरक्षितता वाढवण्यावरती भर. 14,000 रेल्वे बोगी वंदे भारतच्या धर्तीवर विकसित करणार. अर्थसंकल्पातून पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन. लक्षद्वीपचा पर्यटन दृष्ट्या अधिक विकास करणार. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याची रणनीती. पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती. GDP वाढवण्यावर सरकारचा भर. The government is equally focused on a more comprehensive GDP, that is governance, development and performance. Our government has provided transparent, accountable, people-centric and prompt trust-based administration with citizen first and minimum government maximum governance approach. People are living better and earning better with greater, even greater aspirations for future. Average real income of the people has increased by 50%. Inflation is moderate. जागतिक घडामोडींचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम. कोविड काळानंतर आर्थिक जग बदललंय. जगातील अर्थव्यवस्थेला महागाई चलनवाढीची समस्या भेडसावतीये. भारत अशा परिस्थितीत वेगानं प्रगती करतोय. विमानतळांची संख्या दुप्पट होणार. 40,000 normal rail bogies
will be converted to Vande Bharat standards. To enhance safety, convenience and comfort of passengers. विमान वाहतूक क्षेत्राचा कायापालट होणार. 10 वर्षात विमानांची संख्या दुप्पट होणार. नवीन 149 विमानतळ उभारण्यात येणार. टीयर 2 टीयर 3 शहरांमध्ये उड्डाण योजना राबवण्यावरती भर. हा अर्थसंकल्प भारताच्या विकासाची गॅरंटी देणारा अर्थसंकल्प आहे, अशी स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. निर्मला जी का ये बजेट देश के भविष्य के निर्माण का बजेट है. इस बजेट में 2047 के विकसित भारत की नींव को मजबूत करने की गारंटी है. निवडणुकीच्या तोंडावर सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर निवडणुकांची छाप पाहायला मिळाली. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.